Welcome student. In today's section, we start with exercise of first topic, that is exercise part second, and we begin with the question 5 on page number 8. See what is the question? Name the following. म्हणजे काय करायचं आहे या प्रश्नामध्ये जे तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट सांगितली आहे त्याची नावं लिहायची आहेत. हां, जसं बघा, पहिलं आहे कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द बायोस्फियर, म्हणजे जीवावरणाचे भाग कोणते. व्हॉट इज द आन्सर? ॲटमॉस्फियर अँड हायड्रोस्फियर. ओके, इन द सेकंड, बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द सॉइल, म्हणजे मृदेचे जैविक घटक कोणते. दीज आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड द इन्सेक्ट्स. ओके, वर्म्स ऑल्सो यू कॅन राईट. सी क्वेश्चन, फॉसिल फ्युएल्स, जीवाश्म इंधन कोणते. कोल, पेट्रोलियम. इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन राईट पेट्रोल, डिझेल, केरोसिन, टार, वॅक्स. दे आर ऑल्सो द फॉसिल फ्युएल्स, बट ओनली टू नेम्स आर आय मेन्शन हियर. ओके, डी क्वेश्चन, इनर्ट गॅसेस इन द एअर. इनर्ट गॅसेस इन द एअर, हवेतील निष्क्रिय वायू. विच आर दॅट? ऑक्सिजन, नायट्रोजन. अलॉंग विथ दॅट यू कॅन ऑल्सो राईट अर्गॉन, हेलियम. इन द ई क्वेश्चन, गॅसेस दॅट आर हार्मफुल टू ओझोन लेअर. ओझोन थरास घातक असणारे वायू कोणते? कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफ्लुरोकार्बन. आय रिपीट अगेन, कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लुरोकार्बन. दॅट इज द आन्सर ऑफ इक्वेशन. अंडरस्टूड? नाव इन द सिक्स्थ क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स आर गिवन. आयडेंटिफाय द गिवन सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, ए, लँड अँड सॉइल आर द सेम थिंग्स. Land and soil are the same things. Sentence is false. B, the water in the lake is called groundwater. म्हणजेच काय? जमिनीखाली असणाऱ्या पाण्याचे साठ्याला भूजल असं म्हणतात. The water in the lake is called groundwater. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणजे तळ्यात जे पाणी आहे ते ग्राउंड वॉटर आहे का? नाही. पुढचं बघा, सी, इट टेक्स अबाउट 1000 इयर्स टू फॉर्म अ 25 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉइल. मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. 2.5 is the right answer, but here 25 centimeter is given, so the sentence is also false. In the D, radon is used in a decorative light. Radon cha vapar jahiratincha divyanmadhe kela jato ka? Nahi. This is also the false sentence. So write down the answer here. Question number 5 and question number 6. Write down the answer. Now, in the seventh question, answer in your own word. खाली प्रश्नांची उत्तरं तुमच्या शब्दात द्यायचे आहे. What is the question number first? Explain with the help of diagram how soil is formed. मृदेची निर्मिती कशी होते हे तुम्ही आकृती काढून स्पष्ट करा. मुलांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला काय लागणार आहे? पेज नंबर 6 वर 1.8 ही जी आकृती आहे, लेअर्स ऑफ सॉइल, ही आकृती तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणि त्यानंतर त्याची निर्मिती कशी होते हे मी बोर्डवर लिहून दिलेलं आहे. बघा, आन्सर समजून घ्या. पहिले तर आकृती काढायची आहे आणि त्यानंतर हे जे मी पॉइंट्स लिहिलेले आहेत ते पॉइंट्स त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 7 A चं बघा, सॉइल इज फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ विदरिंग ड्युरिंग विच रॉक्स ब्रेक डाऊन टू फॉर्म द सॉइल पार्टिकल्स. म्हणजे काय? मृदेची निर्मिती होत असताना ही एक विदरिंगची प्रोसेस आहे की ज्यामुळं मोठे खडक जे असतात हे ब्रेकडाऊन होतात, म्हणजे तुकडे होतात आणि त्याचं रूपांतर
सॉइल पार्टिकल्स मध्ये होत असतं. त्यानंतर बघा, दिस ब्रेकिंग डाऊन ऑफ रॉक्स ऑकर ओव्हर अ पीरियड ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स, म्हणजे जवळजवळ लाखो वर्षाचा कालावधी लागतो एखादा खडक फुटून त्यापासून माती तयार होण्यासाठी जवळजवळ लाखो वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर बघा, विदरिंग इज ड्यू टू द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस, काही भौतिक घटकातून म्हणजे हवा पाणी जे आहे, हवा पाणी वारा ऊन याच्यापासून खडकाची विदरिंग होते, तर काही वेळेला केमिकल प्रोसेसमुळं होते, तर काही वेळेला जैविक घटकांच्यामुळं सुद्धा होते, काही वेळेला रासायनिक घटकांच्यामुळं होते. फोर्थ पॉइंट बघा, द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस ड्यू टू द इफेक्ट ऑफ हीट, कोल्ड अँड सन. बेडरॉक जो आहे मूळ खडक, हा काय होतो, तुकडे होतात. कशामुळं? बाय द इफेक्ट ऑफ हीट, कोल्ड अँड रेन. अँड द लास्ट वन, मायक्रोब्स दॅट आर प्रेझेंट अँड इन्सेक्ट अँड ऑल्सो द रूट्स ऑफ द ट्री हेल्प्स टू रॉक टू विदर. या सगळ्यांची सुद्धा रॉकशी खडकाचं रूपांतर मातीमध्ये करण्यासाठी यांची सुद्धा मदत होते. अशा पद्धतीनं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. 2 मिनिटं मी थांबते, तुम्ही उत्तर लिहून घ्या. इन द क्वेश्चन नंबर 7B बघा, क्वेश्चन काय आहे, वाय इज देर इज अ शॉर्टेज ऑफ वॉटर इवन दो इट ऑक्युपाईज अबाउट 71% ऑफ द अर्थ सर्फेस. प्रश्न काय आहे बघा, पृथ्वीवर सुमारे 71% पाणी आहे, हा ऑक्युपाईज अबाउट 71%, बट ऑल्दो देर इज अ शॉर्टेज ऑफ वॉटर, असं असलं तरी पिण्याच्या पाण्याची आपल्याला कमतरता का बरं आढळते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहित असताना डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर जे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तर पेज नंबर चारवर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑल द वॉटर दॅट आर प्रेझेंट 71% ऑन द अर्थ, इन दॅट 97% ऑफ द वॉटर इज इन द सीज अँड द ओशन. ओके, देन 2.7% ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन द अदर फॉर्म्स, दॅट इज इन द ग्राउंड वॉटर ऑर इन द फॉर्म ऑफ आईस ऑर इन द फॉर्म ऑफ वेपर. ओके, अँड दॅट इज वाय ओनली 0.3% ऑफ द वॉटर इज अवेलेबल फॉर द ड्रिंकिंग ऑर दॅट इज द पोर्टेबल वॉटर. सो अ लॉट ऑफ कंटेंट ऑफ द, म्हणजे लॉट ऑफ पार्ट ऑफ द वॉटर इज इन द सीज अँड द ओशन, and that water is salty, that is why that water is not used for agriculture as well as for the drinking or any cleaning purposes. Okay, so 0.3 only, that much quantity of water is available for agriculture as well as for drinking, so it becomes shortage of the potable water. Do you get the answer? Okay, take the reference of page number 5, distribution of the water on the earth. Okay, then 7C question baga, what are the various constituents of the air, write their uses. haveche vivida ghatak konte ani tyanche upyog liha asa sangitlela ahe. magcha video madhe apan air constituents bagitlelach ahe ani tya barobar tyacha madhe je page number 2 var ahe baga, which are the components of the एअर, त्याच्यामध्ये पहिलंच पॅरेग्राफमध्ये पॉईंट आहे बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड द डस्ट पार्टिकल्स, ऑल आर द कॉम्पोनंट्स ऑफ द एअर. ओके, अँड राईट देअर युजेस इन द बिलो पॅरेग्राफ, सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर डेट यू हॅव टू टेकन ऑल द gases and respective uses of it. There is a long answer of this question, but you have to write in a proper manner. Okay, then last one question C, why are air, water and land considered to be a valuable natural resources. hava pani ni zameen
ही बहुमोल नैसर्गिक साधन संपत्ती का आहे किंवा संसाधने का आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना क्वेश्चन नंबर 1 वर यायचं आहे. तर त्याच्यामध्ये ऑरेंज रंगाचा पहिलाच पॅरेग्राफ आहे बघा. एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लाईफ लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिल देअर बेसिक नीड. सो दे आर द इम्पॉर्टंट, दे आर कॉल्ड एज अ नॅचरल रिसोर्सेस ॲज वेल ॲज दे आर द व्हॅल्युएबल, दे आर कन्सिडर्ड ॲज अ व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. डिड यू गेट दिस ऑल द आन्सर? हियर वी कम्प्लीट ऑल द एक्सरसाइज. राईट डाऊन इन अ प्रॉपर मॅनर इन युअर नोटबुक अँड लर्न इट नाईसली. बिफोर यू रायटिंग द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन, फर्स्टली स्टुडंट रीड द लेसन केअरफुली. Mark the important sentences for the filling the blanks or for the match the pairs, and also write down the notes of the respective point. Okay, thank you.